ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून त्यांच्या विविध समस्या सोडवण्याच्या मागणीकरिता ओबीसी महासभेच्या वतीने ओबीसी जातीनिहाय जनगणनेसंदर्भात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. ओबीसी जातीनिहाय जनगणना का करावी? जनगणना झाली तर नॉन क्रिमिलियरची अट रद्द होणार. जर जनगणना झाली तर ओबीसी लोकसंख्या किती आहे हे कळेल. जर जनगणना झाली तर ओबीसीची स्थिती कळेल. केंद्रीय अर्थसंकल्पात दरवर्षी ओबीसींच्या कल्याणासाठी 10,00,000 करोड रुपये तर राज्य अर्थसंकल्पात 50,000 करोड रुपयांची तरतूद करावी लागेल. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आणि प्रतिनिधित्व मिळेल. विधानसभा आणि लोकसभेत राखीव जागा मिळतील. ओबीसीच्या मुलांना 100% शिष्यवृत्ती मिळेल. शेतकऱ्यांना नांगर, काटेरी तार, तारपट्टी, बंडी, इंजिन इत्यादीकरिता लागणारी साधने शासकीय माध्यमातून मोफत मिळतील. ओबीसींचे आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न सुटेल. MBBS, BDS, इंजिनिअरिंग, गव्हर्नमेंट एम्प्लॉई इत्यादींच्या जागा ओबीसींच्या वाढतील. तसेच 50% आरक्षणाची अटसुद्धा शिथिल होईल. सैनिकी शाळा, नवोदय विद्यालयामध्ये आरक्षण मिळेल. त्यामुळे यावेळी ओबीसी महासभेच्या वतीने ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी ओबीसी महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण गाढवे, विजय जाधव, कैलास सोनोने, शफी सौदागर, अनिल खाकसे, धर्मपाल खोब्रागडे आदी उपस्थित होते. विजय शंकरराव जाधव, अमरावती येथे गेल्या 35 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे CA म्हणून आणि MIDCचा अध्यक्ष होतो मी. अनेक संस्थेचा मी अध्यक्ष राहिलेलो आहो आणि ओबीसी महासभाचा मी महाराष्ट्र प्रदेश महासचिव आहे. ओबीसी समाजाकरिता आपण नेतृत्व करावं असं माझ्या मनापासून मला वाटलं. ओबीसी समाजाचे असंख्य प्रश्न आहेत, त्यातले आम्ही जो विशेष प्रश्न घेऊन समोर आलो आहोत, ओबीसी समाजामधील जातनिहाय लोकसंख्या जनगणना करणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण ओबीसी समाज हा मुख्य विकासाच्या प्रवाहातून वंचित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्यांचं शेवटचं स्वप्न होतं की ओबीसी समाजातील सर्व जाती आहेत त्याची जनगणना व्हावी ही इच्छा त्यांची अपूर्ण राहिलेली आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरिता ओबीसी महासभा ही प्रयत्नशील आहे आणि ही झालीच पाहिजे हा आमचा ठोस कार्यक्रम आहे. धन्यवाद. आमची भूमिका हीच आहे की शासन दरबारी वारंवार पाठपुरा करून ह्या प्रकारची जनगणना करून घेणे. मी प्रवीण गाढवे, ओबीसी महासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. आज जो पत्रकार भवन में हम लोग आए हुए हैं इसलिए कि ओबीसी जनगणना महाराष्ट्र गवर्नमेंट नहीं कर रही है और केंद्र सरकार भी ओबीसी जनगणना नहीं करवा रही. इसका कारण क्या है? जनता को लगता है सिर्फ आरक्षण मांगना आरक्षण ही मुद्दा नहीं है, तो इसका अपना हक अधिकार है जो अपने 1931 में 52% थे और 52% होने के बाद भी केंद्र सरकार ने 27% लागू किया था और उसके बाद महाराष्ट्र गवर्नमेंट 19% लागू किया था. हम लोगों को ओबीसी को जो हक की लड़ाई है ओबीसी महासभा लड़ रही है और लोगों को समाज को जागृति का काम है कि हक अधिकारों की लड़ाई अपना जो जब तक संख्या डिक्लेयर नहीं होती तब तक अपना हक अधिकारों का जो अपने को जो लेना है वो हक अधिकार नहीं मिलता है. इसलिए हम लोग आज पत्रकार भवन में आए हुए और समाज को सभी ओबीसी समाज को SC समाज को VC NT को हम लोग सब बोलते सब मिल के अपना अपना हक अधिकारों की लड़ाई लड़ो इतनी बात रखता हूँ. मेरी हमारी ओबीसी महासभा की भूमिका ऐसी है कि जो 1931 से तुम हमारी जनगणना कर रहे हैं और उसके बाद डिक्लेयर क्यों नहीं कर रहे भाई? हम लोग 52% 65% है कि क्या है वो हमारा, यानी जो गधे का घोड़े का जानवरों का जो गिनती करते हैं और जो हमारा राज है या भारत में हम लोग यहाँ के मूल निवासी है हमारा राज है और हमारा ये समझ लो थोड़े से लोग हमारे मुट्ठी भर लोग हमारे को यानी मुट्ठी भर लोग ये सरकार चला रहे इसके वजह से हम लोग समाज को जागरूक करके अगर सुने तो ठीक है नहीं तो उनकी खिड़कियाँ बाहर निकालने की अभी आने वाले विधानसभा की हमारे महाराष्ट्र में 100 सीटें लाने का हम लोग काम करेंगे. ना उनका सरकार बनने देंगे ना सरकार उनका चलने देंगे.